तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहिती नाही म्हणून आशिष शेलार बोलत आहे. गडकर यांचे मित्र आहेत पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे. क्रिकेटमध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला बॉल दिसलाच नाही असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांचा वक्तव्याचा समाचार घेतलाय. माजी मुख्यमंत्री फडणवीस राज्यपालांना खूप उशिरा भेटले. आम्ही आधीच राज्यपालांना भेटलो. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी म्हणूनच आधी विनंती देखील केली. तसेच राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन होईल, तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागणार नाही असा विश्वासही थोरातांनी व्यक्त केलाय. पाहूयात. काल भाजपाने असं म्हटलेलं आहे की तीन अंकीय नाटक सुरू आहे सध्या सत्ता स्थापनेचं. त्यावर आमचं लक्ष आहे आणि मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की भाजपचं सरकार होणार आणि भाजप स्थिर सरकार देऊ शकते राज्याला. तीन अंकी नाटकाचा शेवट काय आहे हे पाहिलं पाहिजे. आणि माझं मत आहे की आम्ही त्या अंकामध्ये आम्ही यशस्वी झालेलो दिसणार आहोत. नाटकाचा शेवट असा आहे, त्यांच्याकरता वेगळा आहे. पण त्यांचं म्हणणं की भाजप सरकार फक्त महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकतो. हा ते काय म्हणतो ते त्याला महत्व नाहीये. ते 220 गप्पा मारत होते. काय झालं 220 कुठं आले ते? असं नाही की शेवटी बोलणं आणि वस्तुस्थिती यातला फरक भाजपने जाणून घ्यावा. सर, काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या दोन वेगवेगळ्या ज्या आहेत या ठिकाणी बैठका काल देखील होताना पाहायला मिळाल्या. काय नेमका वेगवेगळ्या मतदारचं काय काढायचं वेगवेगळ्या बैठकांचा? वेगळ्या बैठका अशा झाल्या असं मला माहीत नाही. पण पक्ष म्हणून आम्ही बसतो ना, वेगळं एकत्र बसतो, वेगळं बसतो, चर्चा करतो, आमची दिशा ठरवतो आणि ती आमचा तो अधिकार आहे प्रत्येकाचा. नवाब मलिक म्हणाले आहेत की शिवसेनेचा 5 वर्षाचा मुख्यमंत्री होणार आहे, याबाबत तुम्ही काय सांगा? नाही, मी काल काय त्या चर्चेमध्ये कुठं नव्हतो आणि त्याबाबतीत अजून कोणता निर्णय झाला आहे हे अजून मला माहिती नाही आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमध्ये अजून कोणती चर्चा किंवा निर्णय नाही. हे सगळं काही ठरणार आहे दिल्लीमध्ये ठरणार आहे. आपण सर्वांनी दिल्लीकडे लक्ष द्यावे. मला आज काही माहिती नाही. अजून खूप काही बाकी आहे आणि माझ्या मते लवकरच दिल्लीमध्ये या बाबतीतल्या चर्चा होतील आणि तिथे निर्णय होतील. सर, किमान समान कार्यक्रम जो आहे 5 दिवस तुम्हाला वाट पाहावं लागणार. किमान समान कार्यक्रम जे आहे त्याचे प्रमुख मुद्दे काय असणार आहेत? नाही, आता ते मुद्दे काल मंडळी काही सांगितलेलंच आहे. कालच्या त्या बैठकीमध्ये मी काही कारणानं नव्हतो, त्यामुळे मला फार बारकळत नाही. सर, सत्ता स्थापनेसाठी डिसेंबर उजडेल की नोव्हेंबरमध्ये सत्ता स्थापन होईल? लवकरच होईल, तुम्हाला हजर राहावं लागेल. गडकरी साहेब असं म्हणतायत की क्रिकेटची मॅच आणि राजकारणात काही होऊ शकतात की शेवटच्या क्षणी जी हरलेली मॅच जिंकू शकतो. एक गडकरींना थोडस त्याच्यामध्ये सांगण्यामध्ये दोष आहे. गडकरी आमचे मित्र आहेत, परंतु क्रिकेटच्या मॅच मध्ये बॉल दिसत असतो, इथं बॉल दिसत नाही आणि ते भाजपला कळालं. नवाब मलिकजीने जो बोला है की 5 साल शिवसेनेचा सीएम होगा, ठीक आहे ना, त्या बाबतीतल्या आता अजून चर्चा होणार आहेत. त्यांनी व्यक्तिगत काही बोलले असते, परंतु चर्चा होईल ती दिल्लीतल्या प्रमुख मंडळीमध्ये होणार आहे. दिल्लीमध्ये चर्चा होईल.